हॅलो नमस्ते मी शुभांगी एच आर चॅनलवरती पुन्हा एकदा तुमच्या मनापासून स्वागत करते तर आज आपण पाहणार आहोत ब्राह्मणी साडी झीकछक साडी न कट करता घोळाची साडी म्हणतात ते घोळाची झीकछॅक मस्तानी किंवा घोळाची ब्राह्मणी साडी कशा पद्धतीने आपण शिलाई करतो न कट करता तसंच अखंड साडी शिलाई करताना पूर्ण साडी कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित दिसत नाही त्यामुळे मी इथे ड्रॉईंगद्वारे तुम्हाला समजून सांगणार आहे तसंच कटिंग व शिलाईचा व्हिडिओ पाहण्यासाठी वरती आय बटनवरती क्लिक करून तुम्ही कटिंग व शिलाईचा पूर्ण घोळाच्या साडीचा व्हिडिओ पाहू शकता आता इथे आपण उंची घेणार आहोत मी इथे अडोतीस इंच उंची घेतलेली आहे तुमची काठाच्या जवळजवळ किंवा काठापर्यंत थोडी दो एक दोन इंचापर्यंत येत असेल तर तुम्ही अखंड साडी जशी आहे तशीच ठेवू शकता काठा सहित तर आता मी इथे उंची घेतलेली आहे आणि याच उंचीप्रमाणे आपण पदर कट करून घेणार आता पदर कसा मोजायचा ते पाहणार आहोत पुन्हा आपण कमरेपासून पायापर्यंतची उंची घेतलेली आहे तीच उंची इथे पदराकडून घेणार आहोत इथे कमरेपासून पायापर्यंतची उंची आपण डबल घेणार आहोत म्हणजेच अडोतीस अधिक अडोतीस घेऊन खून केलेली आहे आता फक्त पायाच्या खालच्या साईडनं पायाकडील बाजूने आपण पंधरा इंच एक्स्ट्रा घेऊन खून करून घेणार आहोत दाखवल्याप्रमाणे फक्त पायाकडील साईडनं आपण पंधरा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे व दाखवल्याप्रमाणे अशा तिरप्या रेषेवरती आखून घ्यायचं आता याच तिरप्या रेषेवरती आपण चुन्या घेऊन आपल्या बैठक भागा एवढ्या मोजून बैठक भाग मोजून त्याप्रमाणे इथे चुन्या घ्यायच्या आहेत या तिरप्या रेषेवरती चुन्या घेऊन आपला पदर तयार करायचा आहे आता इथे वरच्या साईडनं आपण कंबर घेरचा अर्ध घेणार आहोत कंबर घेरचा अर्धा आपला कंबर घेर आहे बत्तीस इंच त्याचा अर्धा सोळावरती दाखवल्याप्रमाणे खून करून घेतलेली आहे आता आपण नेसत्या पदराच्या साईडनेही कंबर घेरच्या अर्ध घेणार आहोत म्हणजेच सोळावरती खून करून घेणार आहोत दाखवल्याप्रमाणे सोळावरती खून करून अशी रेषा आखून घ्या त्यानंतर या खुनीपासून आपल्याला इथे या कुणीपर्यंत पूर्ण साडीच्या मिऱ्या घालून घ्यायच्या आहेत समोरच्या मिऱ्या घालून घ्यायच्या आहेत ही साडी शिलाईसाठी खूप सोपी आहे मात्र अखंड साडी आपण शिलाई, शिलाई करताना दाखवत असतो त्यामुळे समजून घेता येत नाही यामुळे आपल्याला खूप अवघड वाटते तर ही साडी शिलाईचा व कटिंगचा व्हिडिओ आता तुम्ही पाहिला वरती आय बटनवरती जाऊन तर तुम्हाला लगेच लक्षात येईल कशाप्रकारे आपण कुठे कुठे मापे घेतलेली आहेत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या काही शंका असतील तर नक्की कमेंट करून विचारू शकता तुमच्या प्रश्नातून शंकातून पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळत असते नक्की कमेंट करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तुमचे अगदी मनापासून धन्यवाद